या गोष्टी कायम लक्षात ठेवा. एक, मुलीचे लग्न 21 ते 25 वयापर्यंत आणि मुलाचं लग्न 25 ते 29 वर्षापर्यंत कोणत्याही परिस्थितीत व्हायलाच हवं. 2, कधीही फ्लॅट न घेता जमीन खरेदी करा आणि त्यावर स्वतःचं घर बनवा, अन्यथा तुमच्या मुलांचं भविष्य पिंजऱ्यातील पक्षाप्रमाणे होईल. 2 किलोमीटरपर्यंत जायचं असेल तर सायकल वापरा किंवा चालत जा. गावाशी कधीही नाते तोडू नका. गावातील वडिलोपार्जित प्रॉपर्टीकडे लक्ष ठेवा आणि गावातील सर्व लोकांशी कायम चांगले संबंध ठेवा. आपल्या मुलाबाळांना धर्माची शिकवण द्या. त्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासावर देखील अवश्य लक्ष ठेवा. दिवाळी, दसरा, संक्रांती, होळी, जन्माष्टमी इत्यादी सण कामातून सुट्टी घेऊन कुटुंबियांसमवेत अवश्य साजरे करा. घराच्या अंगणात, परसबागेत फुलझाडे, फळझाडे लावा, त्यांची निगा राखा. शक्य असेल तर एखादी देशी गाय नक्की पाळा, जेणेकरून मुलांना घरचं दूध मिळेल. पहाटे 5 ते 5:30 वाजेपर्यंत उठा आणि रात्री 10 वाजेपर्यंत झोपा. या नियमाचं पालन केल्याने तुम्हाला निरोगी आरोग्य प्राप्त होईल. जेव्हा कधी तुम्ही एखाद्या कौटुंबिक किंवा सामाजिक कार्यक्रमाला जाल, स्वतःच्या मुलाबाळांना सोबत घेऊन जा. त्यामुळे त्यांचा मानसिक विकास उत्तम प्रकारे होतो. रोज रात्री झोपताना साधारण कोमट केलेले ग्लासभर पाणी प्या. यामुळे हार्टअटॅक येण्याची शक्यता खूप कमी होते. कुटुंबियांसोबत एकत्र बसून जेवण करण्याचा प्रयत्न करा. लक्षात ठेवा, जेवण करताना TV लावू नये किंवा मोबाईलचा देखील वापर करू नये. जंक फूड, फास्ट फूड यांपासून स्वतःही दूर राहा आणि मुलांना देखील या सगळ्यांपासून दूर ठेवा. कोणत्याही परिस्थितीत आई वडिलांचा अपमान करू नका, नेहमी तुम्हाला पुण्य मिळेल. समाजात दिखावा करण्यासाठी तुमच्या घामाचा पैसा खर्च करू नका. घरात मुलगा जन्माला येतो की मुलगी, दोन्हींचा सारखाच आनंद साजरा करा. जर मुली जन्मल्या नाहीत तर कुटुंब आणि समाजाला पुढे घेऊन जाणाऱ्या सुना कुठून मिळणार, आणि जर मुलगे जन्मले नाहीत तर कुटुंब आणि समाजाचे रक्षण कोण बरं करणार? तुमच्या घरात मुली जन्मल्यावर तुम्ही आनंद साजरा कसा कराल हे कमेंट करून जरूर सांगा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.